नमस्कार मंडळी, मी मनीष शिरोडकर, माझ्या कोकणच्या मनीष यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत असा. तर आज आमच्या बोक्यान धरलेल्या कबूतर दुपारी धरलेल्या आहे. आता बघा, त्याका खूप जखम झाली आहे, तुमका दाखय देत हा 2 मिनिटं. हे बघा, ही त्याका होय ना जखम झालेली असा, जखम पूर्ण लागला त्याका. तर आता आम्ही सकाळपासून ठेवलो त्याका जपन जपन, त्याचे घातला खाऊक बिऊक सगळा पाणी बिणी दिला, त्याची आमच्याकडसून जी काय सेवा जी करूची आहे ते आम्ही करून घेतली आहे. बघी आता उडता काय नाही आता, कारण आमची जी मांजरं आहेत ना ते टपलेली असत, 5-6 मांजरं आहेत, तुमका माहिती आहेत कितकी मांजरं आहेत ती. ते आता बघा, आता कबूतर या असा त्याका आता सेफ सोडूचं असा. सोड पाय धराय जखम झाली म्हणून आम्ही पट्टी मारून ठेवलेली आहे. ते बघा, कबूतराची तब्येती खूपच खालवलेली होती, खूप लागला त्याका, त्याच्या फुफ्फुसाकडे पण लागला, पण ह्या जगता काय माहीत नाही, पण आम्ही प्रयत्न करतो आमच्या प्रतिनिधी जितकं होतं तिथे. काय पण त्याचं लागणार नाही, बघूया आता किती दिवस तरी कोर होत आता. होय त्याचा लागला पण नाही बघू शकता. होय जर त्या उडान गेला तर ठीक आहे, नाही तर आमच्याकडेच आता हळूहळू चालता लागणार नाही. नाही आमचे जे बोके असत ना ते एकदम भयानक असत, खैसू नाही काय पक्षी विक्षी काही उतरता गावता काय बघितच असतं. आणि जो त्यांच्या तावडीत गावलो तर तू मरापर्यंत ते काय सोडणतच नाही. आता आम्ही जवळजवळ मागच्या वेळी मी कोकिळा वाचवलं, चिमणी वाचवलं, बऱ्याच प्रकारचे पक्षी वाचवले आम्ही, कारण आमच्या हय कसे पक्षी भरपूर असत, ता एक बरा पक्षी असत काहीतरी भरपूर असत, कारण त्यांची प्रजाती असा ना. आता कबूतर असा, कबूतरांचे प्रमाण खूप असत, पण ह्या आमच्या डोळ्यासमोर धरू होते सकाळीच, तर म्हटला तर बरं वाटणार ना, आम्हाला तर आवडणार नाही आता, त्यामुळे मी त्याका वाचवचा प्रयत्न केलं. त्याका आता खूप लागलेला, बघूया नाही तर उडाक जमता का नाही तर त्याका बघतो आम्ही. आता मंडळी चलायचा प्रयत्न करता, कारण त्याचा जो पाय असा ना तो मोडलेला असा, फ्रॅक्चर झाला, तुम्ही बघताय तो बघा हो पाय. तर बघा आता चलता, आता बऱ्यापैकी रिकवर झाला, कारण सकाळी आम्ही त्याची सर्जरी करू होतो मंटी आणि मी, तर तेव्हा कसा त्याचा जमाका तयार नाही होता, आणि आमची मांजरा होती ना ती सगळी टपलेली होती. आता आम्ही कसे बसे पाटल्या दारातून सगळा दरवाजा बी सगळा बंद करून आता हळे पळालो. आमच्याकडे मांजरा पाठसून येऊ होती, पण त्यांना गंडवून पाळलेलो असा. तर बघूया त्या उडता काय नाही, आता ऍक्टिव्ह झालेला दिसता. बघा पंख फाटलो होतो, मार लागलो त्याला, तो प्रयत्न करता तुम्ही बघू शकताय. उड रे उड, पाय बघा पाय, असं पाय असा त्याच ना मारान ठेवला, फ्रॅक्चर झाला. वसू दिलो बघा, इकडे बघू शकता मंडळी पक्ष्यांचा, कारण आम्ही आता पक्षी खयचो असा नाही, कबूतरांची संख्या आता भरपूर झाली, तरी पण आपल्या समोर आता समजा मांजराने वगैरे धरले नाही आपल्या घरात, तर कसं तरी वाटतं त्यांना म्हणून मी वाचवण्याचा एक प्रयत्न करते. तर आता ह्या वाचलेला तर ठीक आहे, कारण आता बऱ्यापैकी सकाळपासून आता बघतंय ना तुम्ही, सकाळी तुम्ही बघला असाल तर तो माझा व्हिडिओ तुमका दाखवू का वागणार. तर आता तुम बऱ्यापैकी जवळजवळ 70% तरी रिकवर झालं, त्याचा आता पाय म्हणलं हळूहळू लावचा प्रयत्न करतो, पंखांका आता लागला, एकदा असं उडाक विडाक लागला ना त्याचा पूर्णपणे रिकवर जाऊनच आम्ही आता सोडूचा प्रयत्न करतो, सोडतो पण त्या जिवंत राहा या देवाच्या कृपेन. बघूया चार भरपूर आणि बघा, हाय एक लागलेला बरोबर पंखाच्या जॉईंट लागलेला असं मार लागलो म्हणून त्याचा झाकलं आणि हाय चार भरपूर म्हणा आम्ही आता थय जातो त्या कोपऱ्यात. हाय सर उडाचा प्रयत्न केल्या पण त्याचा झपाक नाही, उडाचा प्रयत्न केलेलो असा बऱ्यापैकी बघू शकताय, प्रयत्न करता उडाचं पण जरा पंखाक मार लागला, दुखता त्याका म्हणून झपणार नाही उडा. तर बघूया थंय नेऊया फुल्या एरिया व्यवस्थित, ह्या बघा बघा कसा माहिती आहे कबूतर असा नाही पक्षी खैसोय असा नाही, कारण त्याका वाचवणं खूप गरजेचं असा, कारण आता टावर वगैरेची मोबाईल फोनची संख्या खूप जास्त वाढल्यामुळे आता पक्ष्यांची पण संख्या हळूहळू कमी होत गेली, त्यामुळे आता ही पण आता कबूतर तुमका दिसतं ती पण हळूहळू आता माझ्या मते संपुष्टात येतील, कारण त्यांना पण त्रास होता नेटवर्कचं काहीतरी म्हणा, आपण पक्ष्यांचं जीव वाचवणं पण गरजेचं आहे, तुम्ही बघू शकताय.
आता आम्ही बघूया आता किती दिवस आहे का, म्हणजे आजच्या दिवसात जाऊ या, कारण आपल्याकडे ठेणं पण भीतीदायक आहे. तर म्हणजे पक्ष्यांचा कसं विषय आहे माहिती आहे, कारण आपण आता जर त्यांना वाचवचा प्रयत्न केलो, माणसाने का आम्ही आता धरलो, माणसाने पकडल्यानंतर त्यांना कसा जर आम्ही त्या बरं करून म्हणजे आता लगेच त्या सोडलो तर तो आपल्या पायावर ते वगैरे उभं राहू शकणार नाही. तर अशा परिस्थितीत ते काय करतले, कारण हडे आमच्याकडे कसा कुत्रे मांजरांची भीती असतात, त्यांना मारतले ते मारतले, पण त्यांची जी कबूतर असत पक्षी असतात इतर, ते पण त्यांना बुचून पूर्ण मारून टाकतले, कारण त्यांची वाचायची शक्यता फार खूप कमीच असा असं माका तरी वाटतं, कारण एकदा माणसाने वगैरे हात लावल्यानंतर पक्षी पण ॲक्सेप्ट करणार नाही. जास्त आता एका ट्रेनिंग आजच्या पुरती खूप झाली, आता जाऊया ते का आता कापूस लावून ठेवू ते पंख त्याचे मोकळे होऊच्या आठी आम्ही त्या घेऊन येलो पाठीमागे. आता चला आता आम्ही दमलो पाहायला बऱ्यापैकी म्हणजे पाहायला येतात. तर तुम्हीच आता सांगा तर आम्ही ह्या कबूतराचा काय करूचा, कारण आमच्याकडसून जी मदत आम्ही जी त्या करूचा काय असा ना त्या पूर करण्याचा प्रयत्न केलेलो असा. आता बघूया, आता तर वाजले काय पावणे सात झाले, आता उडणं तर नाही, आम्ही आता सोडूच्या एका तर इल्लो मधला गेला तर आपला ठीक आहे, कारण आजचा दिवस कसं बसं एका ठेवू, कारण रिस्क हा पूर्ण ठेना म्हणजे, कारण बोके आमचे मांजराविंजरा तुमका मागाशी मधले तशी खूप असं. तर बघूया आता काय होतं तसं, तुमका अपडेट देत जाईन मी आता ह्या कसा रिकवर होता था. तर बघा तुम्ही पण असंच जर पक्षी वगैरे खरे असले तर मदत करा नक्की, त्यांची हेल्प करा, कारण त्यांची आता संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. आणि हो जो व्हिडिओ तुमका आवडला असा तर कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, भेटूया अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. चला.